वराड्याचं ध्यान, जेवणाव, नवरदेवाचं ध्यान, नवरीव आणि कुलवऱ्यांचं ध्यान नका सांगू. ज्याचा त्याचा स्वतंत्र मुद्दा, जिथे त्याच्या त्याच्या कामाला आला असतं. वराड्याला काय लागतंय? जेवण. पण जुन्या काळात जेवण काय चांगलं असायचं? एखाद्या गरीबाच्या घरचं लग्न असेल तर भात भाजी लापशी, एखाद्या पाटल्याच्या घरचं लग्न असेल तर पुरण पोळी, आणि त्यातली त्यात एखाद्या मोठ्या नेत्याच्या घरचं लग्न असेल तर लाडू राहायचे. लाडू राहायचे का नाही? पण कशाचे आजी? रव्याचे. रव्याचे गऱ्याचे लाडू करायचे ना. पण आजी गऱ्याचा लाडू असा आहे, साधला तर साधला. महिला सुग्रण असली तर बरं रे, नाही तर वाटूळच. एखाद्याला त्या लाडून हाणलं ना, मराय बसलंय ती लाडू. लाडू करायचं ठरले. लग्नाचा दिवस उजाडला, पाचही मंगलाष्टिका झाल्या, काकानं सगळे विधी उरकले, आणि पार्टी नेमकी जेवाय बसली ना. असेच पंचायतीतले आजोबा नेमकं पहिल्याच पंक्तीला पहिल्याच नंबरला जेवाय बसले, आणि वदनी कवळ झालं, पुंडरीका वरदेव झालं, ना आता प्रत्यक्ष बाबा जेवायची वेळ आली. आता लाडू कसा फोडत्यात? तीन बोटानच ना आजोबानं, तीन बोटानं असा लाडू दाबला. आता लाडू दाबल्याबरोबर लाडू लाडू फुटला? नाही फुटला. कारण तो कोणी केलता? चांगल्या सुग्रणीने केलता. लाडू काय फुटला? नाही, उलट आजबाची तिन्ही बोट पिरगाळली. चला आजबा म्हणले, काय लाडू बोटी असतात, काय लाडू हाते असतात. आजबानं दोन्ही हात असे केले, दोन्ही हाताच्या मध्ये असा लाडू धरला, आणि लाडू असा दाबला. आता दोन्ही हाताने लाडू दाबल्याबरोबर लाडू लाडू हा लाडू नाही फुटला. कारण तो कोणी केलता? चांगल्या सुग्रणीने केलता. लाडू नाही फुटला, उलट आजबाची दोन्ही मनगट पिरगाळली. आजबा म्हणले, चला काय लाडू बोटे असतात, काय लाडू हाते असतात, काय लाडू दाते असतात. आजबानं विचार केला, आघाडी कराय काय अडचण आहे? पण आजबाने आधी लक्षात ठेवायला पाहिजे. आजबानं आधी लक्षात तर घ्यायला पाहिजे ना, आघाडी करताना आपल्या सोबत आहेत किती? नाही तर आघाडीतलं कोणी बी कधी बी राजीनामा देत. आजबानं विचारच केला नाही, बघायचे ना आपल्या सोबत किती. चारच होते, वर चार खाली चार, ते बी लुकू 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 करायचे. आजबानं विचार केला नाही, लाडू घेतला डायरेक्ट आघाडीत टाकला, ना आघाडीनं लाडू दाबला. आघाडीनं लाडू दाबल्याबरोबर आता लाडू आता लाडू हा तुम्ही केलता वय. आता लाडू आता लाडू नाही फुटला. लाडू नाही फुटला, उलट आघाडीनेच राजीनामा देऊन टाकला. जा झाला म्हणले, नको ह्याच्या मध्ये म्हणले. लाडू हाले ना, लाडू फुटे ना, चापा हाले ना, चापा डोले ना, चापा काही केल्या फुले ना. लाडू काही फुटत नव्हतं, म्हातारा काही ग बसत नव्हतं. म्हातारा जरा ना अधिक होत. म्हातारा म्हणलं, काही झालं ते लाडू फोडायचा, माझी फोडायचा, बघता काय माझा. बर पंक्तीतून म्हातारा लाडू घेऊन उठला, असं घर गाठलं, आणि घराकडे गेलं, आणि दरवाजा बघितला, आणि दरवाजाच्या फटीत नेऊन असं लाडू मांडला, आणि दरवाजाच्या फटीत नेऊन लाडू मांडून दरवाजा असा वाढला. आता दरवाजा वाढल्याबरोबर लाडू नाही फुटला. तुम्ही विसरताय, लाडू कुणी केलता? चांगल्या सुग्रणी केलता. लाडू नाही फुटला, उलट दरवाजा बिजागरी सहित निष्ठून खाली पाडला. म्हातारा म्हणलं, आता काय करायचं र? एक तर उभं राहिलं नव्हतं पाहिजे, लाडू तर फोडायचा आहे, आता काय करायचं? सपाट बघून दगड घेतला, आणि त्याच्यावर लाडू मांडला, आणि गण घेतला, आणि घणानं लाडू असा हाणला. आता घणानं हाणल्याबरोबर लाडू गणानं दगड फुटते ती. तुमचं सगळं खरं असतं. आता लाडू नाही फुटला. कारण तो कोणी केलता? चांगल्या सुग्रण केलता. लाडू नाही फुटला, उलट हातोडीच्या ठोक्याला लाडू सटकला, असा एका पाहुण्याच्या डोक्यात जाऊन आपला. ठेव तर म्हणला का, कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, देणं घेणं नाही, लाडू फुटा नाही, तर मी भाताव मारलाय म्हणला. काय घेणं का गाड्या? आजबा ऐका बर का. विनोदाचा भाग सोडून द्या, दृष्टांत संपला, सिद्धांतावरती या. मला एक सांगा, त्या आजोबानं सगळे पाहुणं गोळा केले, प्रत्येक पाहुण्यानं उचल लाडू हन पाहुणा, उचल लाडू हन पाहुणा, उचल लाडू हन पाहुणा. सगळा दप्पाकुडीचा खेळ झाला. दप्पाकुडी खेळते लगूर लगूर, ती लाकडाची लगूर जोपर्यंत रचत नाही तोपर्यंत दिसन त्याच्या पेट्यात काय करायचा? चेंडू घालायचा. विनोदाचा भाग सोडून द्या, मला सांगा, चांगलं पंचपक्वानाचं जेवण केलं होतं, लाडू केले होते कशासाठी? लाडू केले होते कशासाठी? खाण्यासाठी. गेले कशासाठी? मारामारी करण्यासाठी. मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, लाडू सार्थक लागले का लाडू निरर्थक लागले? तस या जगातल्या लोकांची अवस्था तुकोबऱ्यांनी सांगितली, आणि म्हणले, जर निरर्थक जन्म घालवायचा नसेल तर एक काम करा, सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वया लागोनिया पाया, विनवितो तुम्हा करटाळी बोला मुखी नाम किंवा किती सांगू तरी नाही, कधी भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील तरी बाबा लोकांना ऐकलं नाही. मग जरा दुसऱ्या संतांना विचारात घेऊ. नामदेवराया तुमच्याकडे येतोय.